नमस्कार मित्रांनो, मी निकेत त्यांच्या गावाला आलेलो आहे आणि मला काल त्यांनी मस्त देखील पूर्ण शेत फिरवलंय आणि आजच्या ब्लॉगमध्ये असं होणार आहे, आम्ही आज कौल फ्राय करणार आहोत। तर आज जी काय धमाल होईल ती सर्व तुम्हाला बघायला भेटेल आणि कॅमेरा गर्ल आणि कॅमेरा गर्लची लाफिंग पण बघायला भेटेल। चिकन वगैरे मस्त देखील बनवतात आई आणि आम्ही कौल फ्रायसाठी थोडंसं चिकन काढलेलं याच्यातून आणि हे आपल्याला कौल फ्राय करायचं आहे। तर खूप मजा येईल आणि तुम्हाला सर्व रेसिपी बघायला भेटेल, तर बघूया पुढे। सो गाइस, आपण ही अर्धे मसूरची पेस्ट रेडी करून घेतलेली आहे। सो ही आता आपण या चिकनला मस्त पैकी धुवून चिकन मॅरिनेट करायला ठेवूया। सामग्री आणलेली आहे, तर हे काय काय आणलं थोडं सांग तू त्यांना। हे आपण चिकन घेतलं होतं आणि तुम्हाला दाखवलं होतं अर्धे मसूरची पेस्ट आणि याच्यामध्ये काही मसाले आहेत। त्याच्यात फक्त आपल्याला हळद लागणार आहे, हळद। नंतर आहे तंदुरी चिकन मसाला, एक लेमन पण आपण आताच टाकणार आहे, धना पावडर आणि काश्मीरी लाल मिरची आणि सगळी प्रमाणे मिरची। याच्यात नक्की तू याच्यातलं काय काय टाकणार आहेस? म्हणजे याच्यातलं फक्त चिकन आता आई घेऊन येते आणि हे केळीचं पान आपण यावर गावाकडील पद्धतीनुसार आपण पान ठेवून चिकन खाणार। आपले कुक तयार आहेत आपली रेसिपी बनवायला आणि कौल पण मस्त गरम झाले, तर काय करायचं पहिले? आपण याच्यात पहिला तेल टाकूया आणि हे गरम होण्यासाठी ठेवूया। नंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्याच्यामध्ये टाकूया। स्नेहा कुक यांचे खरंच खूप आभार मानले पाहिजेत, एवढं भारी बनवलंय। खरंच खूप खमंग वास सुटला या रेसिपीला, असं वाटतं डायरेक्ट उचलून खावं, पण आता गरम आहे, तेल लागलंय म्हणून मला खाता येत नाही। सो मी तुला खूप खूप तुझे आभार मानतो, तुला मी खरंच एक कोणतरी पुरस्कार देईल जेवणाबद्दल, पण देईल मी। तर मित्रांनो जवळ घे जरा त्यांना दाखव कसा आवाज येतो तेलाचा, खूप आवाज ऐकायला मजा येते खरंच त्या तेलाचा। चिकन मस्त देखील शिजलंय, आता थोड्याच वेळेत ते पूर्ण शिजेल आणि मग आपण याचा स्वाद घेऊ। खूपच सुंदर हो ना, पाणी आलंय तोंडाला अक्षरशः। बघू आता खरंच अमेरिकेमध्ये हॉटेलमध्ये कामाला होते का नाही समजेल खाल्ल्यानंतर। चव तर गावठी लोकांसारखंच करते मला वाटतं, मला वाटतं इंडियामध्येच असेल पण हॉटेलला काहीतरी अमेरिकन नाव दिलं असेल। तर आता निकेतनचा कांदा कापून झालाय, आपल्याला हा कांदा चिकन सोबत खायचा आहे कारण की स्वाद आपल्याला चांगला लागेल। आणि हा लिंबू चिकनवर मी थोडा पिळतो, स्वाद चांगला लागेल।
सर तो तीस मिनट मिलून झालाय आणि अजून थोडंस बाकी आहे वरती चालूच आहे वर्क खरंच खूप कष्ट घेतले काय कर आपला पब्लिक वर एवढं कष्ट घेतले कलाकार है बच्चे क्या हाथ में क्या कलर उसके क्या स्वाद लग रहा है वाह आपको क्या लगता है सच में जाएगी ऊपर इतना बहुत अच्छा भाई जितना बढ़िया बना है ना सच में क्या ही बोलूं और बहुत बहुत शुक्रिया ब्लॉग बनाने को हेल्प करने की वजह से बहुत बहुत शुक्रिया थैंक्स अ लॉट